भाजप आमदार राम कदम यांच्या विरोधात मुंबईतल्या घाटकोपरमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांबाबतच्या वादग्रस्त विधानामुळे राम कदम चांगलेच अडचणीत सापडलेत. बेताल वक्तव्य करणाऱ्या राम कदम यांची आमदारकी रद्द करावी, भाजपनं त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी विरोधकांकडून होती आहे. मुली पळवून देण्याचं वादग्रस्त विधान करणाऱ्या राम कदमांनी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली, त्यामुळे समाज माध्यमांवर चांगलीच खळबळ उडाली. राम कदम यांनी कोणतीही चौकशी न करता बेजबाबदारपणे केलेल्या या ट्विटचा नेटिझन्सनी चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर राम कदमांनी हे ट्विट काढून टाकलं आणि नंतर सोनाली बेंद्रेंच्या निधनाची अफवा असल्याचं ट्विट करून मखलाशी करण्याचा प्रयत्न केला. भाजप आमदार राम कदमांच्या वादग्रस्त कारनाम्यांवर मुख्यमंत्र्यांनीही मौन बाळगलंय. पुण्यात एका कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांना राम कदमांबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी दुरूनच हात जोडले आणि आपल्या गाडीत जाऊन बसले. राम कदमांमुळे भाजपच्या सर्वच नेत्यांची अडचण झाली आहे. निदान मुख्यमंत्री काहीतरी भूमिका स्पष्ट करतील अशी अपेक्षा होती, मात्र त्यांनीही या प्रकरणी मौन बाळगणंच पसंत केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ट्विटर घोटाळा झाल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश भाजपनं केला आहे. एकाच वेळी 16 नेत्यांच्या ट्विटर हँडलवरून एकाच वेळी एकाच प्रकारचं ट्विट केलं गेल्याचा दावा भाजपनं केला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांचे ट्विटर हँडल मशीनद्वारे चालवले जात असल्याचा भाजपचा दावा आहे. विशेष म्हणजे हे सर्व ट्विट भाजप आमदार राम कदम यांच्या संदर्भात आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी मलिन झालेल्या राजकारणाच्या प्रतिमेचं खापर माध्यमांवर फोडलंय. माध्यमांमुळेच समाजात राजकारणाची प्रतिमा बिघडली आहे, तसंच माध्यमं दाखवतात त्या सगळ्याच बातम्या खऱ्या नसतात असा जावईशोध देखील तावडेंनी लावलाय. विल्सन महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी तावडे आले होते, त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना राजकारणामध्ये कोण येणार असा प्रश्न विचारला, मात्र अल्प विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला त्यामुळे नाराज तावडेंचा तोल सुटला. तुझं माझं जमेना आणि तुझ्यापासून कर्मेना अशी अवस्था भाजप सेनेच्या बाबतीत आगामी काळात देखील अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याच्या बढाया दोन्ही पक्षांचे नेते मारत असले तरी दोघांना देखील प्रत्यक्षात वेगळं होण्याची मनातून इच्छा नसल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. पुणे जिल्ह्यातल्या भिवडीमध्ये आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक जयंती कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे आणि भाजपचे राम शिंदे या दोन मंत्र्यांमध्ये रंगलेल्या जुगलबंदीतून तेच स्पष्ट होत आहे. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या तारखेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह आहेत. भाजपकडून चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. दसऱ्याला किंवा दिवाळीच्या आधी चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार अशी माहिती भाजप आमदार प्रसाद लाड यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना मात्र गणेशोत्सवापूर्वीच चिपी विमानतळाच्या उद्घाटनावर ठाम आहे, त्यामुळे शिवसेना भाजपमध्ये संघर्ष होणार असल्याचं दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेतला शिवसेना आणि प्रशासनामधला वाद चिघळलाय. स्थायी समितीकडे एकही प्रस्ताव पाठवू नये अशा तोंडी सूचनाच महानगरपालिका आयुक्तांनी प्रशासनाला दिला असल्याची सूत्रांची माहिती आहे. बुधवारच्या स्थायी समितीमध्ये कचरा वाहतूक कंत्राटाचे दोन प्रस्ताव स्थायी समितीनं फेटाळले, त्यामुळे संतप्त झालेल्या आयुक्तांनी या सूचना दिल्या असल्याचं बोललं जात आहे. दीड वर्षांचा कालावधी उलटला तरी मुंबई महापालिकेच्या 7 नगरसेवकांनी अजून जात वैधता प्रमाणपत्रच दाखल केलेलं नाही, त्यामुळे या 7 नगरसेवकांचं भवितव्य अंधारात आहे. 6 महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र दाखल न केलेल्या लोकप्रतिनिधींना पदावर राहता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. मुंबई मनपातले भाजपचे 4 तर काँग्रेसच्या 3 नगरसेवकांचं भवितव्य अंधारात आहे. या 7ही नगरसेवकांनी कोर्टात धाव घेतली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आज चिपळूणपासून कणकवलीपर्यंत रस्त्यांचा पाहणी दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरचे सर्व खड्डे संपले असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या काही भागातल्या रस्त्यांची पाहणी काल चंद्रकांत पाटलांनी केली. गाडीनं दौरा करत शक्य असेल तिथे गाडीतून उतरत ही पाहणी करण्यात आली.
यवतमाळच्या पांढरकवडा मार्गे जाणाऱ्या नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रहार जनशक्ती पक्षानं चक्काजाम आंदोलन केलं. खड्ड्यांमुळे या मार्गाची चाळण झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाविरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाढत्या अपघातांमुळे वाहनधारक आणि प्रवासी त्रस्त झाले. राज्याचं परिवहन खातं शिवसेनेकडे आहे, त्यामुळे एसटीच्या नेमक्या काय समस्या आहेत याची प्रातिनिधिक माहिती मिळावी यासाठी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या जळगाव जिल्ह्यातल्या पाळधी गावापासून जळगावपर्यंत एसटी बसनं प्रवास केला. जळगावामध्ये बस पोर्ट उभं केलं जाणार असून त्याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलवली असल्याचं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं हा कायद्यानं गुन्हा आहे, मात्र सार्वजनिक क्षेत्रात परिवहन सेवा देणाऱ्या एसटीच्या चालकांवर त्यांचा सर्रास विसर पडल्याचं दिसून येत आहे. बुधवारी देवगड बोरिवली MH 20 BL 40 78 या बसचं चालक गाडी चालवताना तब्बल 10 मिनिटे मोबाईलवर बोलण्यात गुंग असल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे ही बस प्रवाशांनी पूर्ण भरलेली होती, त्यामुळे या चालकाचं हे कृत्य प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारच होतं. मुंबईतील चारकोप भागातील ऑक्सफर्ड पब्लिक स्कूलमधल्या विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणामध्ये 13 वर्षांच्या एका मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ऑक्सफर्ड पब्लिक स्कूलमध्येच एका विद्यार्थिनीचा या शाळेतल्याच 4 विद्यार्थ्यांनी विनयभंग केला होता. या प्रकरणी पालकांनी तक्रार करून देखील शाळा व्यवस्थापनानं कारवाई करायला टाळाटाळ केली होती. त्यानंतर संतप्त पालकांनी शाळेत 1 सप्टेंबरला ठिय्या आंदोलन करत शाळा व्यवस्थापनाला धारेवर धरलं होतं. समान नागरी हक्काला आणखी मजबूत करत सर्वोच्च न्यायालयानं समलैंगिकता हा गुन्हा नसल्याचा निर्वाळा दिला. समलैंगिकांच्या स्वातंत्र्याचा हा विजय मानला जातो आहे, मात्र समलैंगिकांबाबत समाजाची घृणास्पद नजर आणि वाईट वागणूक कशी आणि कधी दूर होणार हाच गंभीर प्रश्न आहे. 377 कलम हटवून देखील समलैंगिकांच्या समस्या अजून संपणार नाहीत, अशा लोकांना आता कायद्यानं संरक्षण देण्याची गरज आहे. राज्यातील हवामान खात्यानं 2 आठवडे पाऊस नसल्याचा अंदाज वर्तवल्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. अगोदरच खरीप पिकाला पुरेसा पाऊस नसल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे, त्यामध्ये पोळ्यानंतर पाऊस थोड्याफार प्रमाणात हजेरी लावतो, मात्र हवामान खात्याचा अंदाज आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठं चिंतेचं वातावरण आहे. कृषी कर्ज वेळेवर मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतात, मात्र दुसरीकडे 2016 देशातल्या 615 जणांच्या खात्यांमध्ये तब्बल 59,000 कोटी रुपये कृषी कर्ज म्हणून जमा करण्यात आले आहेत, म्हणजे प्रत्येकाला सरासरी 95 कोटी रुपये कृषी कर्ज देण्यात आले. माहितीच्या अधिकारात भारतीय रिझर्व्ह बँकेनं ही धक्कादायक माहिती दिली आहे. देशात नेमकं अब्जावधींचं कर्ज घेणारे हे शेतकरी कोण आहेत असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. शिरूर तालुक्यातल्या इनामगाव इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये कायमस्वरूपी शिक्षक नसल्यामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा सुरू होऊन 10 आठवडे झाले, मात्र अद्यापही या शाळेत कायमस्वरूपी शिक्षक नाही. कायमस्वरूपी शिक्षक मिळावा यासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा पंचायत समिती जिल्हा परिषदेला निवेदन दिलं, मात्र त्यांच्याकडनं कोणतीच दखल घेण्यात आली नाही. करप टायफसनं राज्याच्या उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात थैमान घेतलं आहे. पूर्व विदर्भात स्क्रब टायफसच्या मृतांची संख्या 14 पोहोचली आहे. आत्तापर्यंत 70 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान नागपुरात डेंग्यूचाही प्रकोप वाढत चालला आहे. गेल्या महिन्याभरात डेंग्यूचे 69 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. भंडारा जिल्ह्यात स्क्रब टायफसचे रुग्ण आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 3 रुग्णांमधील एकाचा मृत्यू झाल्यामुळे जिल्हा प्रशासन अधिक सजग झालं आहे. पवनी तालुक्यातील खैरी तेलकोटा या गावातील 58 वर्षीय सुनंदा नान्हे हिला या रोगाची लागण झाली, मात्र निदान उशिरा झाल्यामुळे उपचाराअभावी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर 2 रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात घेतलेल्या आढावा बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता भास्कर खैरे यांची चांगलंच त्यांना खडसावलं. जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांवर उपचार करण्याऐवजी त्यांना इतरत्र पाठवलं जातं, यामुळे गोरगरीब रुग्णांना मोठा आर्थिक फटका बसतोय. यामुळे गुलाबराव पाटील अधिष्ठाता खैरे यांच्यावर प्रचंड भडकले.
एसीत बसून नुसते पगार घेऊ नका, आरोग्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, अशी तंबीही गुलाबराव पाटलांनी अधिकाऱ्यांना दिली. बुलडाणा शहरातील डॉक्टर मेहेर यांना एका रुग्णाच्या नातेवाईकानं त्यांच्याच खासगी रुग्णालयामध्ये मारहाण केली. या मारहाणीमध्ये डॉक्टरांच्या डोळ्याजवळ दुखापत झाली तर मारहाण करणाऱ्यावर बुलडाणा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी डॉक्टरांनी या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी दवाखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरमध्ये गुंडांचा हायदोस सुरूच आहे. 5 ते 7 गुंडांनी जुन्या वादातनं तलवार आणि दांड्यांनी एकाला दुकानासमोर तोडफोड केल्याची घटना CCTV मध्ये चित्रित झाली आहे. यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमध्ये 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अब्दुल समीर अब्दुल सादिक याचा नूर आलम अन्सारी सोबत जुना वाद होता. नाशिकमध्ये पोलिसांना चक्क शरीर सौष्ठव सादर करताना पाहता आलं. अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये यावर्षी प्रथमच शरीर सौष्ठव क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातल्या 13 पोलीस विभागातल्या खेळाडूंमधून 59 पोलीस अधिकारी कर्मचारी शरीर सौष्ठवपटूंचा संघ निवडला गेला. त्यापैकी 10 गटातून 20 जणांची निवड झाली. हे 20 शरीर सौष्ठवपटू राजस्थानमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कालिदास कलामंदिरासमोर आंदोलन केलं आहे. या आंदोलनात आयुक्तांवर निशाणा साधत नाट्यगृहासमोरच नोटीस फलक लावण्यात आले. नाट्यगृहासंदर्भात प्रस्तावित भाडेवाढीचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातील गोपीवाडी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. भारत ठेंगणे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. परिसरात वनविभागाच्या शूटर टीमसह पथक तैनात करण्यात आलं आहे. आंध्र प्रदेशातून मुंबईत आणलेली दुर्मिळ प्रजातीची 523 कासवं महसूल गुप्तचर विभागानं पकडली. मुंबईत गुरुवारी रात्री लोकमान्य टिळक टर्मिनसवर ही कारवाई करण्यात आली. यात एका महिला प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातल्या पुटपर्थी इथून ही महिला कासवं घेऊन आली होती. मुंबईत विविध ठिकाणी या कासवांची तस्करी केली जाणार होती. भारतरत्न सचिन तेंडुलकरची मुलगी लंडन युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएट झाली आहे. अभिमानानं ऊर भरून आलेल्या साराच्या वडिलांनी म्हणजे सचिन तेंडुलकरनं ही गोष्ट चाहत्यांना ट्विटरवरून कळवली. सारा आम्हाला तुझा अभिमान आहे असं ट्विट सचिननं केलंय. कॉन्कर द वर्ल्ड सारा असंही सचिननं या ट्विटमध्ये म्हटलंय. मूर्ती आमची किंमत तुमची या घोषवाक्यांतर्गत ठाण्यामध्ये 18 ते 29 वयोगटातील तरुणांनी पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्ती उपलब्ध करून दिल्या आहेत. ठाणे पूर्व भागातल्या आव्हान सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून तरुणांनी हा उपक्रम राबवला आहे. गणपती बाप्पाच्या मूर्ती घडवण्याचं माहेरघर असलेल्या रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातून या पर्यावरणपूरक मूर्ती आणण्यात आल्या आहेत. पर्यावरण रक्षणाची ही चळवळ हे तरुण गेल्या 5 वर्षांपासून राबवत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी नवे उच्चांक स्थापन करणं सुरूच ठेवलं आहे. सलग 14व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल महागलंय. पेट्रोल 38 पैशांनी तर डिझेल 47 पैशांनी महागलंय. मुंबईत पेट्रोलसाठी प्रतिलिटर 87.77 रुपये तर डिझेलसाठी प्रतिलिटर 76.98 रुपये नागरिकांना मोजावे लागतात. ॲट्रॉसिटी कायद्यात नुकत्याच झालेल्या सुधारणांना सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करून घेण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयानं याविषयी नोटीस काढून केंद्र सरकारला 6 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या कायद्यातील नव्या तरतुदींना कुठल्याही सुनावणीशिवाय स्थगिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या कैलास मानसरोवर यात्रेवर आहेत. नुकताच राहुल यांच्या पदयात्रेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सुरुवातीला राहुल यांच्या या यात्रेचे फोटो ट्विट करण्यात आले होते. मात्र त्या फोटोवरून राहुल गांधी यांना ट्रोल करण्यात आलं होतं. हे फोटो खोटे असून फोटोशॉपची ही कमाल असल्याची टीका भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी केली होती. त्यावर प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधी यांचा कैलास मानसरोवर इथला व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. भारत इंग्लंड यांच्यातील 5व्या आणि अंतिम कसोटीच्या पहिल्या दिवसाखेर इंग्लंडनं कासवाच्या गतीनं खेळ करत 7 बाद 198 धावा केल्या. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात इंग्लंडनं सामन्यावर पकड मिळवली होती, पण चहापानानंतर मात्र भारतानं 6 बळी टिपत इंग्लंडला संकटात टाकलं.